तू सांग पेनल्टी कसं जो पहिला 20 मिनिटाचा पेनल्टी द्यायला तर मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खरे बनवले आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल व्यापिटायझरवरून नीलखंड ठरला या सामन्याचा सामनावीर नीलखंड आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचचे 3 पारितोषिक आमच्या व्यापिटायझरवरून दिले जातील ट्रॉफी मेडल आणि एनर्जी ड्रिंक्स हे 3 पारितोषिक दिले जातील आमच्या मान्यवरून विनंती असेल की आपण आपल्या सुभाषचे 3 पारितोषिक द्यायचे आहेत बोलू आपण सामन्याकडे पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू स्ट्रायकर फलंदाज अशोक पंचंद अधिकृत इशारा येतोय सामना सुरू होण्याचा पहिल्या षटकामधील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू निघून जातोय मेडिका रिजन मधून सीमा पार पाहूया पंचंद काय इशारा येतोय हा चौकार 1:53 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय हा टाइम देखील आम्ही नोट करतोय आणि 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणे आणि हे कंपल्सरी असणार आहे अन्यथा आपल्याला 1 क्षेत्ररक्षक 3 सर्कलमध्ये शेवटच्या षटकामध्ये ठेवावं लागेल पहिल्या षटकामधील पहिल्या चेंडूवर चौकार दमदार आपल्याला पाहायला मिळाला होता इथे मात्र हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फटका 38 क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचं पतन फलंदाज बाद अशोकच्या रूपाने पहिला हद्रा प्रथम इंटरप्राइज संघाला प्रथम फलंदाज बाधून फॅलमध्ये परतताना दरम्यान जलवा ग्रुपचे ऑनर दिनेशजी भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून नक्कीच आकर्षक ट्रॉफी देखील आम्हाला स्पॉन्सर केलेल्या डॉक्टर दिनेश भोईर साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण जर ट्रेडिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्कीच टीम योद्धा ट्रेडिंग अकॅडमीचे प्रमुख डॉक्टर दिनेश भोईर साहेबांशी आपण संपर्क साधू शकता ज्यांच्या माध्यमातून नक्कीच संघ आपल्याला RPL स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज सामन्यावरच्या आकर्षक ट्रॉफीज त्याने आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत मोस्ट वेलकम डॉक्टर दिनेश भोईर साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल योगेश पाटील साहेबांना विनंती असेल तसेच डॉक्टर दिनेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सुभाषचे मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक द्यायची आहेत आकर्षक ट्रॉफी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले डॉक्टर दिनेश भोईर आणि आकर्षक मेडल त्यानंतर एनर्जी ड्रिंक्स ही 3 पारितोषिक आमच्या व्यापिटायझरवरून नीलकंठ याला दिली जातील इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच करे या आपण बघू शकता आमच्या व्यापिटायझरवरून मॅन ऑफ द मॅचची आकर्षक पारितोषिक दिली जात आहेत इथे मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार चौकारीने संघाचे धावसंख्ये आकार धावसंख्या 4 ने वाढते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते हे आपण पाहू शकतो मेडल आणि त्यानंतर एनर्जी ड्रिंक्स ही पारितोषिक दिली जातात आमच्या मान्यवरांच्या सुभाषते इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी विकेट हा चेंडू आतला होता निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे धावपैकी 9 धावा
इथे या फुल केलेल्या चेंडूला कार्पेटचे सारे चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर ऑफ द विकेट एका धावेसाठी. प्रथम कुमार प्रथम इंडोबाजेस विपक्षी जलवा ग्रुप या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. 1:53 या इनिंगला सुरुवात झालेली आहे. पहिले षटक समाप्त झाले बरोबर 1:57. 4 मिनिटांमध्ये नक्कीच पहिले षटक अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त झालेले आणि असंच विलेचं सहकार्य आपल्याकडून अपेक्षित असणार आहे. दुसऱ्या षटकातल्याची जबाबदारी इथे मात्र बबलू टायगर याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. फिरकी गोलंदाज बबलू टायगर. पहिल्या षटकात समाप्ती धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 10 धावा दिवी रंगामध्ये धावसंघाने प्रवेश केलेला आहे. गेम स्पीडअप करायचा आहे कारण विले संदर्भात आपण सहकार्य करायचं आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पावटेच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र विखुरलेली षटक्षण पाहायला मिळते. बबलू टायगर स्पिनर गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सामोर जाल फलंदाज भावेश ठाकरे. इथे मात्र आपण पाहतोय दिशा देण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा गो रिझन कव्हर रिझनकडे मात्र चिन्हन बॅटमध्ये संपर्क साधता नाही. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते. दुहेरी अंकामध्ये 10 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर बबलू टायगर दुसरं षटक धावतोय जलवा ग्रुप या संघाकडून. रवींद्रजी जाधव साहेबांचं दरम्यान आगमन झालं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. राज्य प्रीमियर लीग 20-24 हे दिमागदार आयोजन पाहतोय. पलटी शॉट करण्याचा प्रयत्न इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सरळ बॅट नक्कीच धावा येत नाही आणि उलट्याच फटक्यानी धावा देखील येत नाहीत. आपण मध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज बबलू. आपण सामना पाहते या प्रथम इंटरपचेस विपक्ष जलवा ग्रुप या दोन संघामध्ये. इथे फाईन केलेल्या चेंडूला फाईनल रिझनमध्ये मात्र कुठल्या प्रकारची धाव घेण्याची संधी तिथे मिळणार नाही कारण शॉर्ट फाईनल रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तिन्ही चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. बबलू टायगर जादुई गोलंदाज आताना पाहायला मिळतोय. फिरकी गोलंदाज आणि फिरकेच्या जाळ्यात आता मात्र नक्कीच अडकवलं गेलेलं आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवरपर्यंत पोहोचेल मात्र 2 धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावने आपला अकाउंट सॉरी या 2 धावीने संघाची धावसंख्या 12 पोचते आणि भावेश पोचतोय 2 धावीने वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. इथे मात्र बॅकफुला जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट केलेल्या स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या कार्पेचे सारे डीप स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू अडवून फेकी केला जातोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने संघाची धावसंख्या वाढते धावफलकावर 14 धावा. आपण सामनामध्ये प्रथम इंटरप्राइजेस विपक्ष जलवा ग्रुप या 2 संघामध्ये आपण पाहतात. रांजुल प्रीमियर लीग 20-24 स्पर्धेचा 2रा दिवस पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका मेडिकल क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. मात्र यावेळी फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना एका धावपेक्षा अधिक नाही. या षटकाचा विचार केला तर बबलू टायगर याची जादुई गोलंदाजी पाहायला मिळेली आहे कारण या षटकामध्ये त्याने फक्त आणि फक्त 5 धाव खर्च केलेले आहेत.
दोन षटकाची समाप्ती झाली आहे. दोन षटक समाप्तीनंतर 15 धाव. पहिले षटक बालकृष्ण यांनी आता होतं, ज्या षटकामध्ये त्याने 10 धाव खर्च केले होते. आणि या षटकामध्ये बबलू यांनी फक्त आणि फक्त 5 धाव खर्च केलेले आहेत. किरण एंटरप्राइजेस विनोद ठाकरे आणि किरण ठाकरे यांचा संघ. तर सध्या प्रथम एंटरप्राइजेस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन ठाकरे, भावेश ठाकरे आणि प्रथम ठाकरे यांचा संघ. SP11 मयूर पाटील, मंगेश पाटील. GS11 विशाल पाटील यांचा संघ. रियान स्पोर्ट्स महेश ठाकरे, राजेंद्र ठाकरे यांचा संघ. श्री समर्थ कृपा प्रेमनाथ पाटील, बिपिन पाटील यांचा संघ. माऊल 11 योगेश पाटील, विजय पाटील यांचा संघ. जलवा 11 जो सध्या संघ खेळत आहे, दिनेश भोईर आणि हरीश भोईर यांचा संघ. जयदुर्गा 11 परेश पाटील, अजय म्हात्रे, उमेश वाकडे यांचा संघ. आणि गौऱ्या स्मृती प्रतीक म्हात्रे यांचा संघ. असे 10 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. रोहिदास बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जास्त वेळ खर्च करायचा नाही, कारण आपण जर बघितलं तर 10 मिनटं नक्कीच दोन षटकांसाठी घेतलेले आहेत. मग ते 3 षटके 15 मिनटामध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. यावेळी चेंडूला फोल केलेला आहे. मेडिकट रिझनमध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. क्विक थ्रो तिथून येतोय आणि फक्त एकच धाव. एका धावीने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या हळूच पुरत सरकते. धावफलकावर 16 धावा. GTCच्या माध्यमातून स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. स्वर्गीय वसंत उंद्रा ठाकरे क्रीडांगणा राजनूल या मैदानावर या स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र चेंडूला बिरकॉन दिलेला आहे आणि इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्रक्षक चेंडू खाली फलंदाजा परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद होतोय. प्रथम इंटरप्रिटेशन संघाचा दुसरा. आपल्याला इंटरेस्ट असेल तर दिनेश भोईर, हरीश भोईर आणि बंडू भोईर या त्रिमूर्तीशी आपण संपर्क साधू शकता. ट्रेडिंगमध्ये नक्कीच आपलं पैशांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर अवश्य आपण त्यांचे संपर्क साधून नक्कीच चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता. जलवा ग्रुप 11 हे सर्वे सर्व आहेत. डॉक्टर दिनेश भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगल्या टचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये हा संघ आहे. अगदी या स्पर्धेमध्ये त्यांनी जलवा दाखवलेला आहे नावाप्रमाणेच. इथे मात्र आपण पाहतोय या शफलून खेळण्याचा प्रयत्न इष्टांच्या वरून चेंडू निघून जातोय. इष्टरक्षक ज्यादामध्ये धावसंख्या स्थिर आहे. धावपलिकावर 16 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. रोहिदास तिसरं षटक चालतोय. रोहिदास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. बॅकवर्ड स्केलच्या वरून चेंडू निघून जातोय. सीमापार दणदणीत षटकार. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशावर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. अखो टप्प्याचा चेंडू होता, हॅफ टॅकर होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेताना पुल केलं होतं चेंडूला. पुल सक्सेसफुल वंडरफुल आणि चेंडू झाला होता अखेर सीमाशेवर गुल. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या 6 वाढून होते. धावपलकावर 22 धाव 22-2. फील्डमध्ये थोडस परिवर्तन केलं जाते. इथे मात्र स्टेट लॉंग ऑफच्या क्षेत्रक्षेत्राला वाईडिश ठेवलं जाते. इथे या ऑन सेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. या बरोबर बॅकच्या मधोमध चेंडू घेता आला नाही फलंदाजाला. एक धाव फलंदाज इथे पूर्ण करतात आणि एका धावने संघाची धावसंख्या 23. लॉस फॉर द 2 विकेट. थर्ड इन प्रोग्रेस.
रोहिदास 37 षटक दौलतोय जलवा ग्रुप जलवा 11 ग्रुप या संघाकडून. जलवा 11 ग्रुप संघाकडून तिसरा षटक आता आपण बघतोय रोहिदास याला. इथे लॉप केला चेंडू, लॉफ टॅट फटका, चेंडू सरळ निघून जातोय बेंडीकर चेंडून सीमा पार. हा षटकार भगवानजी पाटील यांच्या दरम्यान यांचं आगमन झालेलं आहे. त्याचं स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे हे आपण पाहू शकता. रिप्लेमध्ये कुठली संधी नव्हती मिडीकट रिझनमध्ये असलेल्या क्षेत्रक्षाकडे. तीन षटकाची समाप्ती, तीन षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम विंडोबाजी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते 29 धावा 29 लॉस फॉर द 2 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. आपण सामनामध्ये प्रथम विंडोबाजीचा विपक्ष जलवा 11 ग्रुप या दोन संघामध्ये. बरोबर 15 मिनिटांमध्ये नक्कीच तीन षटके पूर्ण केलेली आहेत, कारण 153 मिनिटाने पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू बरोबर 1:08 मिनिटाने इथे मात्र टाकला गेलेला आहे. शेवटचं षटक आणि शेवटची षटकाची जबाबदारी इथे जलवा 11 ग्रुप संघाकडून हाताळण्यासाठी कल्पेश सज्ज होतोय. शेवटचे षटक कल्पेश कल्पिकतेने गोलंदाजी कल्पेशाला हाताळावी लागेल. कल्पेश पहिला चेंडू इथे मात्र लॉर्डफुल टच चेंडू होता आणि इथे पाहू शकता आपण जोपर्यंत डीपमध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत फलंदाज किती धाव पूर्ण करतील. दोन धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि दोन धावने संघाची धावसंख्या पुरुष रखते. धावपलेकर 31 धाव 31. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील या धावामधील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला SP 11 विपक्ष जयदुर्गा 11 या दोन संघामध्ये. इथे दिशान चेंडू वाईटचा इशारा, अव्वल तथा वाढ चुरपाने धावसंख्या सिंगलने वाढते. इथे चेंडूला फिरकावून दिलेला आहे उंचच उंच आणि लांबच लांब हा षटकार. वॉट अ शॉट. धावसंख्या 6 मुसळणी मारते. यापर रिप्ले मध्ये पाहूया कशाप्रकारे फटका खेळलेला आहे. फ्रंट लेगला वेगळं केलं होतं, अगदी फटक्यामध्ये ताकद झोकली होती आणि जसा चेंडू बॅटवर आला तसा बाहेरही गेला. 6 संघाची धावसंख्या 38. इथे मात्र चांगली वापसी करताना गोलंदाज कल्पेश, अगदी हा चेंडू कल्पेश आणि कल्पकतेने हाताळलेला आहे. या अगदी चेंडूवर मोठा फटका. धावसंख्या 38. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र स्कीड ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावीवरच दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागेल. सिंगलने धावप्रकारमध्ये बदल होतोय.
इथे मात्र दिशा भरकटले पंचांचा वाईट चेड होते आव्हान देत आहे. वाईट चेडमध्ये धावसंख्या सिंगल आहे वरती. इथे मात्र दिशा भरकटले पंचांचा इशारा वाईट. एक्केचाळीस 41 करारा ऑन्ड्रेचा फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र क्षेत्रक्षे काय प्रोटेक्शन पाहायला मिळते लॉंग ऑन रिजन मध्ये. तो पर्यंत दोन धाव फलंदाज पूर्ण करतात आणि दोन धावीने संघाची धाव संख्या वाढते. धाव फलकावर 43 धाव 43 लॉस फॉर द टू विकेट लास्ट रन प्रोग्रेस. शेवटचं षटक प्रगती पथावर कल्पेश शेवटचं षटक चालतोय. पहिला आणि जाऊ दिलं. व्हाईटचा इशारा लाईनचा विचार नक्कीच इथे पंच करतात कारण दिशा भरकटली आहे गोलंदाजाची. अव्वांतर 44 आणि 9 आतापर्यंत चेंडू हातलल्यात. लांबलचक अगदी बजरंग बलीच्या शेपट्याप्रमाणे हे लांबलचक षटक कल्पेचं पाहायला मिळतंय. लॉ फलटा चेंडू चेंडूला टर्न केलेला आहे. मिडीकट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक आहे. चांगले क्षेत्रक्षक पाहायला मिळतंय. दुसरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव ही अगदी सजरित्या पूर्ण. तर अशा प्रकारे आपण बघतोय निर्धारित चार षटकाचा खेळ समाप्त झाला. निर्धारित चार षटकामध्ये प्रथम इंडियामध्ये संघाने आपल्या धावपेक्षा 10 चौकल्या त्या 46 आणि 47 धावांचं आव्हान इथे मात्र जलवा ग्रुप 11 या संघासोबत त्यांनी उभा केलेला आहे. तर बोलूया आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. एसपी 11 आणि जयदुर्गा स्पोर्ट्स या दोन संघांमधील पुढील सामना असणार आहे. तर दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्समध्ये स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. तर आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी बॉन्सर दिनेश भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत योगेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या सुभाष ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे टॉस बॉक्स आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये हा टॉस केला जातोय. मान्यवर विनंती असेल की आपण मिडल मध्ये या मध्ये या. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक दिलं जात आहे. छापाने काटा नक्कीच हे टॉस. छापा कॉल आहे एसपी 11 संघाचा. तर छापा एसपी 11 संघाने नक्कीच हा टॉस जिंकला. दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापारायची सोड वाजे. एसपी 11 संघाने का टॉस आपण जिंकले नक्कीच थोडंसं वार्तालाप करूया. दुपारचा रनरन तो ऊन आहे. टॉस आपण जिंकले. स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. अगदी हळूवार वारे मैदानातून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आल्हाददायक परिस्थिती आहे. एकंदरीत उन्हाचा तडाखा नक्कीच बसत नाही. तर टॉस आपण जिंकले. तर टॉस जिंकून काय निर्णय असेल फिल्डिंग. प्रथम क्षेत्रक्षण स्वीकार चार षटकांचा सामना ज्यामध्ये पहिले षटक पॉवर प्ले असणार आहे. तर समोरील संघाला निर्धारित चार षटकामध्ये किती धावपळ रोखण्याचा प्रयत्न कराल? 30-40 आणि गोलंदाजीमध्ये कोणते चेहरे आहेत ज्यांच्याकडून काय अपेक्षा असेल? बंटीदा आहे, सची आहे, संतुदा आहे. ॲज अ कॅप्टन तुझा रोल नक्कीच संघामध्ये काय असणार आहे? बॅटिंग. बॅटर म्हणून नक्कीच तुझा रोल असणार आहे. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. टॉस संपन्न गमावल्यात सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे आतापर्यंत नक्कीच तुम्ही सामने केलेले आहेत, कसं वाटतंय? खूप सुंदर आयोजन आहे आणि खूप मजा येते खेळायला. असं तुला वाटतं की ही स्पर्धा नक्कीच प्रत्येक वर्षी व्हावी कारण 2 वर्षे सफल वर्षे झालेले आहेत आणि असं तुझ्या ॲज अ कॅप्टन असं वाटतंय
की प्रतिवर्षी रांजोली प्रीमियर लीग होत राहावी. हो नक्कीच, आणि प्रत्येक वर्षी स्पर्धा अशीच अपडेट होत राहावी आणि नवीन नवीन प्लेयर्सला चान्स भेटावी याचा हीच अपेक्षा. क्या बात आहे, नवीन प्लेयर नक्कीच रांजोली संघाला देखील मिळले जातील. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. टॉस झालेला आहे, एस पी एल संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाज स्वीकारले आहे. तर मी घेऊन जातोय टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट बॉक्स. संजू जोशी यांच्याकडून आज चौकार आणि षटकांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आपण पाहू शकता पैशांची खैरात अगदी पहिल्याच दिवसापासून पाहायला मिळते. दुलखाडी इथून नक्कीच ते आलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. जलव 11 ग्रुप नक्कीच हा संघ आपल्याला एनएक्सए मध्ये पाहायला मिळते आणि जलवा ग्रुपचे ऑनर डॉक्टर दिनेश भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मित्रांनो, आपल्याला जर बक्कल पैसा कमवायचा असेल तर नक्कीच आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. ट्रेडिंगच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय अगदी ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक पैसा नक्कीच कमवला जाऊ शकतो. मात्र त्याचं नॉलेज जर आपल्याला घ्यायचं असेल तर नक्कीच आपण डॉक्टर दिनेश भोईर साहेबांशी अवश्य संपर्क साधू शकता. करता ही नक्कीच हा युग आता मात्र बदलत चाललं आहे. अगदी ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण बक्कल पैसा कमवू शकता आणि हा पैसा कमवायचा असेल तर नक्कीच नॉलेजसाठी आमचे डॉक्टर दिनेश भोईर साहेबांशी आपण अवश्य संपर्क साधू शकता. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार, दन दन करीत हा चौकार. निलकन भोईर आपण या, कारण मागील सामन्यामध्ये पारितोषिक आपल्याला कॅश प्राइज भाग्य होतं. जे पारितोषिक लगावलं गेलं गेलं होतं प्रेमनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि मयूर भगत यांच्याकडून 500 रुपये. तर लगातार दोन चौकार आपल्याला पाहायला मिळतात. सलग दोन चेंडूमध्ये दोन चौकार आपल्याला पाहायला मिळतात. चौकाऱ्याने संघाचे धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 8 आपण पाहतोय. या आव्हान 47 धावांचं आहे. निलकंद भोईर आपणास विनंती असेल का पण या. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे आणि चेंडू पुढेच निघून जातो. इसिम बाबर हा चौकार. चौकांची हॅट्रिक, चौकांची तिकडी पूर्ण करताना आपण बघतोय फलंदाज राहुल याला. राहुल कशिवले धुळकडे इथून नक्कीच 1000 रुपये त्यांनी अगोदरच जाहीर केलेलं आहे. संजू जोशी यांच्याकडून 1000 रुपयाचं प्रादेशिक जाहीर केलं गेलं होतं आणि राहुल कशिवले यांनी 1000 रुपयाचं प्रादेशिक पटकावलेलं आहे. अल्पेश गायकवाड आपण समोरच्या कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. अल्पेश गायकवाड, आपण जर आपलं जेवण झालं असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. तसेच आमच्या सहकारी समोरच्या दसरजी पाटील सरांना देखील विनंती असेल की आपण या. तर जे पारितोषिक लावण्यात आलं होतं नक्कीच ते दिलं गेलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला मनकटी फटका. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या अगोदर निलकंठ साहेब जे मागील सामन्यामध्ये पारितोषिक लावण्यात आलं होतं ते आमच्या समलोचन कक्षामध्ये जमा झालं होतं आणि त्यांचा प्रतिनिधी ते आला होता. ते पारितोषिक त्यांनी घेऊन गेलेले आहेत. याची पारितोषिक जिंकलेल्या खेळाडूने आणि त्या संघाने देखील नोंद घ्यायची आहे. कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. छोट्या बॅकलेजचा वापर इथे केला गेला होता फलंदाज राहुलकडून. षटकाची समाप्तीची अशाला पहिल्या षटक समाप्ती, पहिल्या षटक समाप्ती 47 लक्षाचा पाटला करताना जलवा 11 ग्रुप संघाची धावसंख्या धावपिलकर बिनबाद 15 आव्हान इथे 47 धावांचा
अपन पहाता तो रांजल प्रीमियर लीग विथ 24 क्रिकेट का जादू सर चिरके बोलेगा अख्खा रांजल खेलेगा कालपासून अख्खा रांजल खेलता अपने पाया मिलते है। कालपासून यह स्पर्धे आरंभ प्रारंभ आ शुभारंभ जाए आज स्पर्धे दुसरा दिवस आज सुपर सैटरडे उद्या सुपर संडे या स्पर्धे का शेवट का दिवस होना है। सुपर संडे मधे आव्हान इथे 47 धावांचं 47 टार्गेट आणि टार्गेटचा पाठलाग यशस्वीरित्या केला जातोय जे लक्ष्य आहे ते लक्षात घेऊन पाठलाग केला जातोय जलवलेम ग्रुप कडून। गोटीराम आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर मागील षटक गोटीरामीने अतिशय सुरेखरित्या हाताळलं होतं मागील सामन्यामध्ये इथे नक्कीच तीच अपेक्षा संघाने कडून केली गेली आहे आणि त्यालाच आता पाचारित केलं गेलं आहे। स्विंग एनिमीस आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही धावसंख्या स्थिर धावपलीकडे पाहायला मिळत आहे 15 धावा। षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपये पारितोषिक दिलं जाईल इथे मात्र षटकार येतो की नाही पाहावं लागेल उंची जास्त लांबी कमी आणि इथे मात्र राहुल याला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला राहुल याची खेळी संपुष्टात। गोटीरामीने अखेर सफलता मिळवून दिलेली आहे। गोटीराम जर म्हटलं तर संघामधील सर्वात अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यासमवेत अशोक भगत हाही एक्सपिरियन्स कंपेअर आपल्याला पाहायला मिळतोय। मागील समयामध्ये बाप आणि मुलामध्ये जुगलबंदी रंगली होती कारण कालच काल रात्रीच नक्कीच त्यांच्या मुलाने आव्हान केलं होतं की बाबा तुम्हाला मी पराभूत करेन बापाने मुलाला आव्हान केलं होतं नाही मुलाने बापाला आव्हान केलं होतं एकमेकाला हरवण्याचं मात्र भाग मागील सामन्यात मुलाने बापाच्या संघाला हरवलं होतं म्हणजे मुलाचं नाही बापाचं भांडण झाल्यानंतर आईची मात्र गोची होते खरं वकिलाची भूमिका आईला नक्कीच निभावावी लागते। गावच्या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय भाऊ भाऊच्या विरुद्ध खेळतो बाप मुलाच्या विरुद्ध खेळतो आणि चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतंय फिल्ममध्ये परिवर्तन केलं जातंय मात्र जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही। गोटीराम गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहतोय दुसरं षटक चालतोय तर सामना करेल डावखुरा बालकृष्ण धुरून खेळण्याचा प्रयत्न होता दिशाहीन चेंडू पंचांचा इशारा वाईट आव्हान त्याचा वाटचूर मध्ये धावसंख्या एका धावीने वाढते धावपलीकडे 16 धावा एक बाद 16 अशी स्थिती आपण पाहतोय 47 लक्षाचा पाठलाग करताना जलवा 11 ग्रुप हा संघ इथे समोर खेळायचं होतं 20 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव फलंदाज पूर्ण देतो दुसरी धाव घेण्याचा मानस होतो मात्र धाडस अखेर केले गेले नाही धावसंख्या केवळ सिंगलने पुरस्कार केला धावपलीकावर 17 धावा। रांजल प्रीमियर लीग स्पर्धेचं ही दुसरं वर्ष गेल्या वर्षापासून नक्कीच रांजल प्रीमियर लीग स्पर्धेचं यशस्वी आयोजन केलं जाते स्वर्गीय वसंत उंदरा ठाकरे क्रीडांगण तालुका क्रिकेटमध्ये अव्वल क्रीडांगणामध्ये नक्कीच या क्रीडांगणाची मैदानाची गणना केली जाते कारण गोलाकार अंडकृती हे मैदान आपल्याला पाहायला मिळते। जलवा ग्रुप 11 संघासमोर जे आव्हान येते 47 धावांचं इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता एक धाव फलंदाज पूर्ण करतायत धावसंख्या एका धावीने वाढते धावपलीकडे 18 धावा
दुसरे षटक प्रगती पदावर राव गोटीराम दुसरे षटकात आलतोय। तर यावेळी सामन्याकडे फलंदाज बालकृष्ण, आज महेश ठाकरे खूप खुश आहेत कारण त्यांच्या संघाने दोन सामने आजच्या दिवशी जिंकलेले आहेत। फील्डमध्ये वारंवार बदल केला जातोय कारण राईट हँड आणि लेफ्ट हँड अशी जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते। इथे लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्ट हँड फटका मात्र सरळ क्षेत्राच्या आतमध्ये, हे आपण पाहू शकता। लॉलीपॉप झेल होता मात्र हा झेल क्षेत्रक्षकाला पकडता आलेला नाही। झेल सोडल्यानंतर कमरेवर हात दिले जात आहेत आणि क्षेत्रक्षक कदाचित विसरला असेल की एक वेळ दुधाचं दही झालं, त्यानंतर दह्याचं दूध होत नाही। झेल सोडलं गेलेलं आहे, गोटीराम निराश आपल्याला पाहायला मिळतोय। ॲक्शन करून दाखवते की कशाप्रकारे झेल पकडायचा होता तुला। थोडीशी निराशा नक्कीच गोटीरामच्या चेहऱ्यावर झलकत आहे। धावसंख्या 19 धावा। दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते। 47 लक्षाचा पाठलाग जलवा ग्रुप 11 संघ करतोय प्रथम इंटरप्राइजेसच्या संघासमोर। इथे मात्र लोच चेंडू आणि लोच चेंडूचा खरपूस समाचार, चेंडू सीमापार षटकार। हे रिप्ले मध्ये देखील आपण पाहूया कशा प्रकारे हा फटका केलेला आहे। दिशा भरकटली होती, दिशाचे फटके पडे बडे फटके आणि मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या 6 ने वाढते आपल्याकडे 25 धावा। दोन षटकांची समाप्ती, धावसंख्या 25, इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे। आणि मात्र या 22 धावांचा पाठलाग 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे केला जाईल, काय घडेल, काय बिघडेल, कुठल्या संघाची होईल हार आणि कुठल्या संघाचा होईल जय जयकार, दोर की कहाणी सुनते दसत पाटील सारखी जुबानी। धन्यवाद। या ठिकाणी 12 22 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागे 11 धावांचं इक्वेशन समीकरण, स्क्रीन रन रेट, एक रंगतदार सामना, बिग फाईट, या समालोचक सुभाष धुमाल तुमच्यासाठी 500 रुपये आमच्या धन्यवाद। पहिली आमची ओटी भरले बघूया, धन्यवाद मंडळ, आभार आहे। कोण आहेत पुरस्कार ते? दिनेश भोईरिया, डॉक्टर दिनेश भोईरियास, धन्यवाद आमच्या कलेची कदर केलीत। जलवा ग्रुपचे ओनर, यस, 500 रुपये सुभाष धुमाल तुमच्यासाठी 500 आणि आमच्यासाठी 500 रुपये प्लीज, धन्यवाद मंडळ, आभारी आहे। 12 22 धावांची गरज, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर बॉलिंग मार्क व तयार, नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क व तयार आणि प्रत्येक 2 छक्क्याला 3 छक्के मारे, 2000 रुपयाचा कॅश प्राईज, स्पॉन्सर्ड बाय संजीव जोशी धुलकाडी। षटकारांची तिकडी करा, हॅट्रिक करा या ठिकाणी, तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज घेऊन जा या ठिकाणी। बॉलिंग मार्क व तयार, षटक क्रमांक 3 प्रगती होता, बॉलिंग मार्क व तयार, भावेश 12 22 धावांची गरज, पहिला चेंडू तयार, 3 षटक आणि हां यस 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, संघाची धावसंख्या उर्वरित बॉल 11 पाहिजे धावा या ठिकाणी, 22 धावांची गरज। अल्पेश गायकवाड तुमचं जेवण झालं असेल, ते काय करता माझ्या जेवतानंतर पचवतात हो, बरं की नाही, आता जिरा सोडा घेणार नंतर येनो घेणार 2-3 पुढ्या, आउटसाइड द्या स्टम्प, अप्रतिम डिलिव्हरी, उर्वरित चेंडू 10 आणि धावा पाहिजे 22। काय जबरदस्त मारा या ठिकाणी, बॉलिंग मार्क वर षटक क्रमांक या ठिकाणी, भावेश, भावेश भगत ना रे, यस भावेश भगत, भावेश ठाकरे, भावेश ठाकरे, भावेश पवार आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, धमदा स्ट्रोक ऑफ साईड, चेंडू जाईल लॉंग ऑफला, फक्त मिळेल एक धाव, एक से ज्यादा कुछ भी नाही, उर्वरित चेंडू 9 बॉल पाहिजे या ठिकाणी, 21 धावांची गरज, रिमिंग 9 डिलिव्हरीज रिक्वायर्ड, 21 रन्स, अतिशय भन्नाट दर्जेदार आयोजन, भिवंडी तालुक्यामधील अतिशय नामवंत स्पर्धा, आघाडीची स्पर्धा, क्रिकेटचा कुंभ मेळा, क्रिकेटची मांदी आली, RPL म्हणजे रांज नवली प्रीमियर लीग, तब्बल या ठिकाणी 10 संघाचा समावेश, 10 की 12 10 धावा, 10
दहा संघाचा समावेश, उद्या शेवटचा दिवस म्हणजे काल्याच्या दिवसाचा आहे. कधी पण टूर्नामेंट कधी देवायची माहिती, जिथं सप्ताशी ना तिथे देवायची, म्हणजे जेवायचा मार्ग मोकळा, म्हणजे आयोजकांना खर्च नाही. हो बाजूला सप्ताह वाटतं चालू आहे ना कुठेतरी, आता नाही का? अच्छा अच्छा, नंतर सप्ताह आहे, अखंड हरिनाम सप्ताह. यस, रामकथा. खरं म्हणजे टूर्नामेंट ना जास्त येते, 10 ना 12 दिवस ठेवायचे ना. मग घरात मयत झाला ना तरी कधी त्या दिवस होते ना नॉनव्हेज खायला मोकळं. स्पर्धा जास्त येते तर 3-4 दिवस ठेवायचे बस. नऊमध्ये 21. ओ यस, पुन्हा एकदा सन्मान दिला, पुश केला आहे. काही पर्याय नव्हता, चेंडूवर शॉर्ट मिडवे केला, पुन्हा त्या ठिकाणी खराब फिल्डिंग, जबरदस्त रनिंग मिळून द्या. उर्वरित चेंडू 8 आणि धावा पाहिजे 19. 8 डिलिव्हरीज रिमेनिंग, रिक्वायर्ड 19 रन्स. जबरदस्त सामना, कमालीचा सामना, जबरदस्त औत्सुक्य, रोमांचक, नाट्यमय, प्रेक्षकांच्या कालदाचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा रोमांचक सामना, जबरदस्त ट्विस्ट, जबरदस्त क्लायमॅक्स, रंजक सामना. बॉलिंग मार्गवर तयार भावेश भगत, अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, भन्नाट मारा केला ठिकाणी. उर्वरित चेंडू राहिले 8 आणि धावाबाजी या ठिकाणी 19. थोडं स्पीडअप करा, याच्यानंतर सामना होईल, तो या ठिकाणी ड्रॉ झाला. तो सामना देखील 4 षटकांचा असेल. आणि हा यस, पुण्याचा चेंडू खोदून काढला या ठिकाणी, चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग. आणि फलंदाज बाद होईल. यस, खरं म्हणजे पहिली धाव तुम्ही जोरात घ्यायला पाहिजे, दुसरी धाव तुम्ही कम्प्लीट करू शकाल. टेक्निक टेक्निक क्रिकेटचं. आणि उर्वरित चेंडू 7 आणि धावा पाहिजे 18 धावांची गरज. आणि धकरा कामांकापेक्षा या ठिकाणी पहिल्या फेकेचं पतन. अजित म्हात्रे इज द न्यू मॅन. ये अल्पेश गायकवाड या ठिकाणी आले आहेत, पुन्हा त्यांचं स्वागत असेल. शोलेमधली जी गाडी आहे ती त्यांना पुरस्कृत केले, स्पॉन्सर्ड. या अल्पेश गायकवाड. आणि हा षटकार की चौकार, चौकार. यस, लॉंग ऑफला जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफच्या डोक्यावरून तोलून मापून मारलं अप्रतिम ऑन ड्राय ऑफ ड्राईव्ह, जबरदस्त फटका, टायमिंग शॉट. उर्वरित चेंडू राहिले या ठिकाणी इनमिन, शेवटचं षटक. आणि पाहिजे या ठिकाणी मोठे 15 धावांची गरज. 14 सहामध्ये 6 गो संघाच्या वतीनं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक, स्लो गोवर, रिक्वायर्ड 14 रन्स. काय जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना, अटीतटीचा सामना. दोन्ही संघ तुल्यबल, एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी, आमने सामने. शेवटचा गोलंदाज 14 सहामध्ये 14. यस, टफ फाईट. बघा, काल पोराने बापाला चॅलेंज केलं होतं, बापाने पोराला, म्हणजे घरातच बघा, शिंदे आणि ठाकरे गट. यस, पोरगा जिंकला, बाप हरला, पोराने बापावर मात केली, बापाचा घेतलेला झेल पोराने, त्याच्यामध्ये सामन्याचा निकाली ठरला. या ठिकाणी बघूया उर्वरित चेंडू 6 आणि धावा पाहिजे 14 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम, जर सामना टाय झाला, बरोबर सुटला, त्याचा निकष, त्याच्यानंतर सुपर ओव्हर. या शंभू ग्रुप, महाराज ग्रुप जर विकेट घेतली, प्राप्त केली गोलंदाज या ठिकाणी कुणाल, तर 500 रुपयाचा ग्रुप कॅश प्राईज. शंभू ग्रुप मगाशी त्यांना होते 5000 शंभू ग्रुपने. अतिशय श्रीमंत मंडळ शंभू ग्रुप. आणि हा पहिला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा, सब मरीन डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. उर्वरित चेंडू 5, धावा पाहिजे 14. काय जबरदस्त मॅच, सामना होता कुठं, नेऊन ठेवला कुठे या ठिकाणी. शेवटचं षटक. आणि हा यस, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न या ठिकाणी, डॉट डिलिव्हरी. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. उर्वरित चेंडू 4 आणि धावा पाहिजे 14. आता मात्र अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, अन्यथा तुम्हाला पराभवाची चव चाखावी लागेल.
वास्तविक मैच सामना हाथा मध्य होता, परंतु नंतर मात्र जी कमाली जी बॉलिंग के लिए यठिका गोलंदाज भावेश पावलार पावल ठेवन कुणाल शंभू ग्रुप तर्फे आने हाँ यस जबस्त चेंडू 3-14 काय जबस्त बॉलिंग अटैक भन्नाट मारा सुसाट मारा बेछूट मारा जालिम जलाल विषारी मारा मैग्निफिशियन पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम मिस्टर कुणाल संघाचा 4th गोलंदाज 4th षटक प्रगति पदार बॉल राहिले 3 धावा पाहिजे 14 आता हा चेंडूवर मात्र सामन्याचा भविष्यवे आहे झाले राहिले फक्त बॉल यानी 2 बॉल राहिले जेवढे मजा मारायची तेवढे मारा 2 बॉलवर बॉल 2 रन 13 अरे हा ये मिलते 4 धावा यस दमदार टाइमिंग अप्रतिम फिल्डिंग लॉन्ग स्टॉपला चांगला फिल्डिंग असं वाटलं की चौकार होईल आणि जवळजवळ सामना हा हातातून गेलेला या ठिकाणी आता जरी चौकार वाला षटकार वाला कितीही कुतलात तरी हा पराबॉल अटल असेल काळ्या दगडावरची रेख मात्र बॉलिंग मात्र भन्नाट गेली या ठिकाणी गोलंदाज कुणाल मोदल्या फक्त 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव काय बॉलिंग अटॅक केला चला बॉलिंग मार्ग शेवटचा लास्ट डिलिव्हरी लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम कुणाल भन्नाट मारा गेला आणि आपला बाजूने सामना झुकविला आहे चला मॅच इज फिनिश आणि दमदार विजय फक्त 1 धाव देऊन बघा या सामन्याचा निकाल लावला आपल्या बाजूने आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धूल चारी मुंडे चित केलं नामहरम केलं तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच कुणाल आज का मॅन ऑफ द मॅच कोण रे मॅन ऑफ द मॅच कोण आहे हा थांबा अल्पेश ना